श्रीराम समर्थ प्राध्यापक केवी बैसरे लिखित सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या चरित्रामधील पुढील भाग भाग क्रमांक त्रेपन्न समोर निंदा करणारा हरदास एकदा वाईच्या शास्त्री मंडळींनी एका हरदासाला तयार करून गोंदवल्यास रवाना केले हरदास हरदासभो आपल्या सौभाग्यवतीला घेऊन गोंदवल्यास दाखल झाले घोडे उभे करून बुवा मंदिरात आला श्री महाराज तेथेच बसले होते त्यांना किंवा रामाला नमस्कार न करता मोठ्या अड्यतेने तो म्हणाला अहो साधू बुवा मी हरदास आहे वाईहून हो आलो आहे हे ऐकून श्री महाराज उठले आणि अत्यंत आदराने त्यांनी बुवांचे स्वागत केले दुसऱ्या दिवशी सकाळी आपण रामासमोर कीर्तन करणार असे त्यांनी जाहीर केले श्री महाराजांनी स्वतः सर्वांना मुद्दामून बोलावले दुसऱ्या दिवशी बुवा कीर्तनास उभे राहिले आणि बरोबर त्यांच्यासमोर श्री महाराज एका पाटावर बसले मंदिर स्त्री पुरुषांनी गच्च भरले होते ऐसे संत झाले कळी तोंडी तंबाखूची नळी हा अभंग पूर्व रंगासाठी लावला प्रथम इकडच्या तिकडच्या गोष्टी झाल्यानंतर त्याने श्री महाराजांची अगदी सरळ उघड निंदा सुरू केली नीलकंठ गोपीनाथ भवानराव वगैरे श्रोते क्रोधाने चुळबुळ करू लागले त्याबरोबर श्री महाराजांनी डोळ्यांनी त्यांना गप्प बसण्याची खोण केली आणि आपण स्वतः डोळे झाकून जप करीत बसले दीड तास बुवांनी श्री महाराजांच्यावर यथेच्छ तोंडसुख घेतले कीर्तन संपल्यावर आरती होऊन प्रसाद वाटला शिष्टाचारास अनुसरून श्री महाराज बोलले बुवा कीर्तन फार चांगले झाले यावर बुवा म्हणाला तुम्ही काय ऐकले तुम्ही तर झोप घेत होता श्री महाराजांनी उत्तर दिलं छे असे कसे तुम्ही जे बोलला ते सर्व मी लिहून ठेवले आहे हे पहा असे म्हणून पाठपोट लिहिलेले दोन कागद पाटा खालून त्यांनी बाहेर काढले हा प्रकार पाहून तरी बुवाने समजायला पाहिजे होते परंतु तो उर्मटपणे पुन्हा म्हणाला नुसते लिहून काय चाटायचे आहे तुमचा हा भोंदूपणा टाकून द्या उगीच इतक्या लोकांना नादी लावून का बुडवता बुवा हे शब्द बोलले मात्र श्री महाराज उठले आणि अंगातील कफनी काढून फेकीत बोलले बुवा तुमच्या उपदेशाने मला आज वैराग्य आले आहे हे सर्व सोडून मी आता हिमालयात निघून जातो पण तुम्ही देखील माझ्याबरोबर आले पाहिजे असे म्हणून त्याला खेचीतच दारात आणले आणि बाहेर पाऊल टाकता टाकता सर्व मंडळींकडे पाहून ओरडले हे तीन चारशे स्त्री पुरुष इथे उभे आहेत त्यापैकी कोणीही पुढे यावे रामाच्या पायावर हात ठेवावा आणि शपतेवर सांगावे की एका सांगा पैशाने तरी मी कुणाचा ओशाळा आहे नाही तर मी रामाच्या शपतेवर सांगतो की मी कधीही कोणाला बुडवले नाही तरी बुवा मी तुम्हाला हिमालयात नेणार दुपारचा एक वाजलेला आणि ऊन अत्यंत कडक पडलेले त्यामुळे जमीन इतकी तापली होती की पायात काही न घालता चालणे शक्यच नव्हते श्री महाराजांनी बुवाला रस्त्यात खेचला पाय भाजल्याने तो मोठ्याने ओरडू लागला इतक्यात भाऊसाहेब केतकर पुढे झाले आणि म्हणाले जेवायची सर्व तयारी आहे आपण चलावे श्री महाराज भयंकर संतापलेले दिसत होते खरे परंतु मागेवढून अगदी शांतपणे हलक्या आवाजात ते भाऊसाहेबांना बोलले पाने मांडून तयारी करा ह्याला घेऊन हा मी आलोच लगेच बुवाला ते जोराने मागे खेचू लागले त्याला पुढे चालणे अशक्य झाले अखेर तो वाळूत बसला आणि धोत्रात मुतला आपल्या नवऱ्याची ही केविलवाणी अवस्था पाहून त्याची बायको रडू लागली तेव्हा गंगूबाईने तिला ते कानमंत्र दिला आणि जाऊन श्री महाराजांचे पाय धरण्यास सांगितले त्याप्रमाणे तिने केल्यावर आधीच नरमलेला बुवा श्री महाराजांच्या पायावर पडला मग श्री महाराजांनी देखील त्याला उचलून पोटाशी धरले आणि मंदिरात परत आणले नंतर बुवाचा थाट काय विचारता श्री महाराजांच्या शेजारी बुवाचे पान चांदीचे ताट त्याच्या भोवती रांगोळी आणि जेवताना स्वत श्री महाराजांचा आग्रह यानंतर बुवा दोन दिवस राहिला त्याने पुन्हा उत्तम कीर्तन केले आणि श्री महाराजांचा अनुग्रह घेऊन आनंदाने परत गेला श्री महाराज परंपरा कशी रक्षण करीत असत याचे एक उत्तम उदाहरण पुढील प्रसंगामध्ये दिसते मंदिरात रोज मंत्रपुष्पे म्हटली जात ती म्हणणाऱ्या लोकात ऋग्वेदी व यजुर्वेदी अशी दोन्ही शाखांची मंडळी असत श्री महाराज स्वतः यजुषशाखी होते म्हणून यजुषशाखी मंडळींना जोर चढला मंत्रपुष्पसमय ते घाई करू लागले आणि ऋग्वेदी यांच्या आधी देवे म्हणू लागले हे पाहून ऋग्वेदी मंडळींना राग आला याचे पर्यावसन असे झाले की दोन्ही शाखांच्या मंडळींमध्ये तंटा लागून ऋग्वेद श्रेष्ठ की यजुर्वेद श्रेष्ठ याबद्दल वादविवाद सुरू झाला श्री महाराजांच्या मंदिरात यजुर्वेदाला प्रथम स्थान असले पाहिजे असे यजुशाखी म्हणत पण सर्व वेदांमध्ये ऋग्वेद हा आद्यवेद असल्याने कोठेही त्याला प्रथम स्थान असले पाहिजे असे रुक्शाखी म्हणत के शेवटी हा तंटा श्री महाराजांच्या पर्यंत गेला दोघांचेही म्हणणे शांतपणे ऐकून घेतल्यावर श्री महाराज बोलले ऋग्वेद हा सर्व वेदांमध्ये थोर वेद आहे त्याच्यापासून आणि म्हणून त्यानंतर इतर वेद उत्पन्न झाले अर्थात ऋग्वेदाला सर्व ठिकाणी प्रथम स्थान दिले पाहिजे ऋग्वेद आधी म्हणावा नंतर इतर वेद म्हणावे आपण नाम घेणाऱ्या लोकांनी शास्त्राच्या विरुद्ध वर्तन करू नये आपले लक्ष भगवंताकडे ठेवले तर असले शुल्लक वाद करायला वेळच सापडणार नाही वेद म्हणजे भगवंताची स्तुती होय ती करीत असताना आपले लक्ष शब्दांकडे नसावे अर्थ न समजला तरी भगवंताकडे असावे आपण तेवढेच बरोबर विसरतो म्हणून असले तंटे उत्पन्न होतात शहाण्या माणसाने असे न करावे श्री महाराज गिरवीस असता सरदार पोतनीस आपले नवे जावाई अण्णासाहेब आंबेगावकर यांना घेऊन दर्शनास आले अण्णासाहेब पंचवीस वर्षाचे तरुण व पुष्कळ इंग्रजी शिकलेले असल्याने देवावर जरी त्यांची श्रद्धा होती तरी साधू संतांच्यावर नव्हती म्हणून आरंभापासूनच ते श्री महाराजांच्याकडे साशंक दृष्टीने पाहत होते दर्शन व स्नान झाल्यानंतर जेवणासाठी पाने वगैरे मांडण्याची तयारी सुरू झाली तेव्हा श्री महाराजांनी स्वतः पाने मांडण्यास आरंभ केला त्यांची प्रत्येक हालचाल अण्णासाहेब अगदी बारीक नजरेने बघत होते श्री महाराज पाने मांडू लागल्यावर ते मनात म्हणाले अरे हे काय हे एवढे मोठे साधू आहेत आणि असली हलकी कामे करतात हा कसला साधूपणा बुवा जेवणे आटोपल्यावर सर्व मंडळींनी विश्रांती घेतली दुपारी चार वाजता गेल्यावर पोतनीसांनी श्री महाराजांना आपल्याकडे चहा फराळासाठी बोलावून आणले सर्व मंडळी बसली असता नवे जावाई म्हणून त्यांच्या सासऱ्याने अण्णासाहेबांना आणून मुद्दाम श्री महाराजांच्या शेजारी बसवले आपल्याकडे कोणाचे लक्ष विशेष नाही असे पाहून श्री महाराज हलक्या आवाजाने अण्णासाहेबांच्या कानात बोलले जेवणाची पाने मांडणे झाडून काढणे ही हलकी कामे मी करीत असतो ज्या शब्दात त्यांच्या मनात तो विचार मना आला होता तेच शब्द श्री महाराज त्यांच्या कानात बोलले तेव्हा अण्णासाहेब फार चकित झाले आणि श्री महाराजांच्याकडे पाहण्याची त्यांची दृष्टीच एकदम बदलली पुढे आहे दहा कोटी रुपये मागणारा गांजेकस गांजाचे व्यसन असणारा एक मनुष्य प्रत्येक साधूंच्या दर्शनात जात असे दर्शन घेतल्यावर त्याचे मागणे ठरलेले असे ते हे की मला दहा कोटी रुपये पाहिजेत तुम्ही लक्ष्मीपती वश करून घेतला आहे म्हणून त्यांच्याकडून तुम्ही ते मला मिळवून द्यावेत त्या काळच्या सर्व प्रसिद्ध सत्पुरुषांच्याकडे तो जाऊन आलेला होता कोणी गोड शब्दाने तर कोणी कटू शब्दाने त्या गांजे कसाला वाटेला लावला होता शेवटी तो शिर्डीच्या साईबाबांकडे गेला त्यांनी त्याला चार दिवस ठेवून घेतले आणि नंतर सांगितले अरे हे बघ मी बोलून चालून फकीर माझ्यापाशी तुला काय बरे मिळणार तू गोंदवल्यात जा ते साधूभर श्रीमंत आहेत प्रत्यक्ष राजाराम त्यांच्या घरी त्यांची सेवा करतो तिथे तुला पाहिजे ते मिळेल माझे नाव त्यांना सांगू नकोस ह पण माझे नाव त्यांना सांगू नकोस ह असे बोलून ते हळूच त्याच्या कानात म्हणाले पैसे मिळाले तर त्यातले एक कोटी माझे बरं का म्हणजे मी ही फकीरी एकदाची सोडून देईन त्या ग... त्या गंजटाला हे बोलणे अक्षरशः खरे वाटून त्याने एक कोटी रुपये साईबाबांना देण्याचे कबूल केले आणि तो गोंदवल्यास आला त्याने नमस्कार केल्यावर कोण कोठले केव्हा आले याची चौकशी करून श्री महाराज त्याला म्हणाले आज आता फार उशीर झाला आहे उद्या सकाळी मला भेटावे मग आपण विचार करू या रीतीने पहिल्या दिवशी त्याची बोलवण झाली दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजता स्नान करून भस्माचे पट्टे ओढून तो मंदिरात आला श्री महाराज मागे हात धरून फेऱ्या घालीत होते व कोणाशी शेतासंबंधी काही बोलत होते त्याला पाहिल्यावर त्यांच्याकडे वळून ते म्हणाले बोला कोणत्या कामासाठी इतक्या लांब आपण आला आहात तो म्हणाला महाराज काम दुसरे काही नाही मला फक्त दहा कोटी रुपये पाहिजेत म्हणून मी आपल्याकडे आलो आहे हे ऐकून श्री महाराज म्हणाले हत्तीच्या एवढेच ना दहा कोटी रुपयांची काय किंमत आहे माझ्याकडे लागले तुम्हाला दहा कोटी रुपये देतो पैशाची व्यवस्था होईपर्यंत तुम्ही अगदी स्वस्थ असा हे शब्द श्री महाराज इतके ठासून बोलले की त्याचा त्यांच्या बोलण्यावर शंभर टक्के विश्वास बसला आणि तो म्हणाला बस याला म्हणतात सत्पुरुष मी इतके साधू बघितले पण यांच्यासारखा श्रीमंत साधू एकही एक आढळला असेल तर शपथ सगळे आपले भिकारी प्रत्येकाची भिक्षा मागण्याची तयारी अरे हे कसले साधू पण साधूच्या पायी लक्ष्मी दासी होऊन राहिली पाहिजे याप्रमाणे त्या गंजटाला बनवल्यानंतर एक एक दिवस जाऊ लागला रोज तो श्री महाराजांना पैशाबद्दल विचारी आणि ते देखील मोठ्या आपलेपणाने त्याला सांगत की हो हो मी त्या मार्गातच आहे बहुतेक उद्या रक्कम देईनच एक आठवडा असाच गेल्यावर एके एक दिवशी दुपारी एक वाजता मंदिरातील सर्व मंडळी पानावर बसली होती आणि श्री महाराजांनी त्याला जेवणासाठी चार बोलावणी पाठवली परंतु तो काही केलं जेवायला येईना तो म्हणे मला पैसे दिल्याशिवाय मी जेवायला उठणार नाही शेवटी श्री महाराज स्वतः उठले आणि त्याच्याकडे गेले त्यावेळी त्याने आपली गांज्याची चिलीम निखारा वगैरे सर्व ठेवून तयार केली होती तो आता छापी लावून दम मारणार इतक्यात श्री महाराजांची स्वारी तेथे समोर उभी राहिली त्याने ती भरलेली दगडाची भली मोठी चिलीम तशीच जय भोलानाथ म्हणून श्री महाराजांच्या पुढे केली त्यांनी पण एकही शब्द न बोलता ती घेतली पुढे केलेली चिलीम नको म्हणणे हा श्री शंकराचा अपमान आहे असे गांजा पिणारे लोक समजतात आणि इतक्या जोराने दम लावला की स्तबंध गांजाची राख झाली दगडाची चिलीम आधीच जड त्यात ती मोठी असेल तर मुरलेल्या माणसाला देखील दम लावणे कठीण जाते मग नवख्या अभ्यासूची गोष्टच राहू द्या ज्या पद्धतीने श्री महाराजांनी दम लावून गांजाची राख केली ते पाहून तो आश्चर्याने उद्गारला अरे बापरे आप तो मेरेसेबी बडकर हे महाराज आपला किती वर्षाचा अभ्यास आहे श्री महाराज बोलले चला चला आधी जेवायला चला सगळी मंडळी खोळंबून बसली आहेत तो मुकाट्याने जेवायला जेवावयास आला यावर दोन दिवस गेले आणि त्याची पुन्हा तक्रार सुरू झाली आत्ता पैसे मिळाले नाही तर आपण येथे राहायचे नाही अशा निश्चयाने तो श्री महाराजांच्याकडे आला व म्हणाला महाराज शेवटी पैशाचे आपण काय केले श्री महाराज एकदम म्हणाले अरे हो मी तुम्हाला सांगायचे विसरलो मी काल रात्रीच सर्व पैसे तयार करून ठेवले आहेत तळघरामध्ये रुपयांच्या थैल्या भरून तयार ठेवल्या आहेत तुम्ही नेण्याची व्यवस्था करा पैसे तयार आहेत हे ऐकल्याबरोबर त्याला मोठा आनंद झाला तो म्हणाला महाराज आपणच सांगा ना मी पैसे कसे घेऊन जाऊ ते म्हणाले आहो त्यात काय आहे पैसे बैलगाड्यांमध्ये घालून न्या पण दहा कोटी रुपयांच्या थैल्या कितीतरी झाल्या आहेत त्यांना शंभर बैलगाड्या तरी कमीत कमी लागतील तुम्ही बैलगाड्या आणा की माझे पैसे तयार आहेत पैशांच्या थैल्या तळघरामध्ये आहेत हे ऐकून त्या गंजटाला जितका आनंद झाला तितकाच थैल्या नेण्यासाठी शंभर बैलगाड्या कोठून आणाव्याच्या याची चिंता त्याला लागली आणि तो गप्पच बसला नंतर दोन वेळा त्याने पैशाबद्दल बोलणे काढले पण श्री महाराजांनी बैलगाड्यांचा प्रश्न पुढे मांडला शेवटी कंटाळून तो परत जाण्यास निघाला तेव्हा त्याला नाम देऊन पैशाचा नाद सोडण्यास श्री महाराजांनी सांगितले एकदा एका एकादशीला चूल बंद ठेवून श्री महाराजांनी रामासमोर सर्व मंडईना घेऊन मोठे प्रेमळ भजन केले दुपारी दोन तीन वाजेपर्यंत सर्वांना उपवास घडला भजनानंतर श्री महाराज बोलले सगळेजण रामासमोर जप करीत बसा तो काहीतरी खायला देईलच साडेचार वाजता एक शेतकरी उकडलेल्या रताळ्यांनी भरलेली गाडी घेऊन आला उत्पन्नातला दहावा हिस्सा श्री महाराजांना अर्पण करण्याचा त्याचा नवस होता अर्थात सर्वांना पोटभर खायला मिळाले फराळ झाल्यावर श्री महाराज म्हणाले भगवंताचे स्मरण करणाऱ्याला देहधारणेपुरते अन्न व वस्त्र मागण्याचा पूर्ण अधिकार आहे जास्त लोभ मात्र नसावा म्हणजे भगवंत खात्रीने देतो पुढे आहे नागाला शपथ शुद्ध भावनेचे फळ ते आपण पुढे पाहूयात श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम।